म्युनिसिपल हायस्कूलचे स्थलांतर होऊ नये याबाबत निप्पाणी नगरपालिकेच्या अधिपत्याखालील असलेले म्युनिसिपल हायस्कूल हे कर्नाटक राज्यामध्ये स्वायत्त संस्थेमार्फत 125 वर्षे चालवलेले ऐतिहासिक संस्था आहे. या हायस्कूलला ऐतिहासिक परंपरा असून या शाळेतून अनेक नामवंत प्राध्यापक, इंजिनियर, शास्त्रज्ञ, प्राचार्य, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू, डॉक्टर, अनेक कलाकार, क्रीडापटू, लेखक तसेच अनेक नगराध्यक्ष, आमदार, खासदार या शाळेने निर्माण करून निप्पाणी नगरपालिकेचे नाव लौकिक केले आहे. अशी माहिती माध्यमांशी बोलताना वंचित बहुजन आघाडी निप्पाणी तालुका अध्यक्ष सुधाकर माने यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले, म्युनिसिपल हायस्कूलच्या पटांगणावर राष्ट्रपिता महात्मा गांधीजी, लोकमान्य टिळक, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, संविधान निर्माते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक 3 सभा झालेल्या असल्याने या मैदानाचा संपूर्ण देशामध्ये गौरवाने उल्लेख केला जातो असे त्यांनी सांगितले. ज्या म्युनिसिपल हायस्कूलची 125 वर्षाची परंपरा, त्या 125 वर्षाच्या परंपरेतून अनेक विद्यार्थी, क्रीडापटू, राजकीय नेते मंडळी, आमदार, खासदार, वकील, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू असे अनेक नामवंत तिथनं विद्यार्थी घडवून निप्पाणीचा इथं लौकिक तरी निर्माण केलेला आहे. ह्या म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 3 वेळा सभा झालेल्या आहेत. 1925 महात्मा गांधी यांची सभा झालेली आहे. 1919 लोकमान्य टिळकांची सभा झालेली आहे. 1979 इंदिरा गांधीची सभा झालेली आहे. अशा महान नेत्यांच्या सभा झाल्यामुळं हे म्युनिसिपल हायस्कूलचं मैदान देशामध्ये ते प्रसिद्ध झालेलं आहे. त्याचा त्यांनी गौरवाने इतिहास लिहिला गेलेला आहे. अशा ह्या म्युनिसिपल हायस्कूलच्या शाळेचं हस्तांतरण सरकारकडे केल्यामुळं ह्या निप्पाणीची ऐतिहासिक वस्तू सरकारी जमा होणार आहे. त्याच्यामुळे निप्पाणीची ज्या हायस्कूलने जे काही लौकिक मिळवलेलं आहे ते लौकिकांनी कदाचित विसरून जाणार आहे. जर ह्या हायस्कूलमध्ये जर काहीतरी उणवधुणं असेल किंवा जर कमी विद्यार्थी संख्या कमी आणि जर कधी टक्केवारी कमी असेल तर ही टक्केवारी वाढवण्यासाठी निप्पाणीचे नगरसेवक यांनी आमदार, खासदार यांच्या मदतीनं तो प्रयत्न करावा. अनुदान जर कमी पडत असेल तर खासदार आमदारच्या माध्यमातून अनुदान त्यांनी वाढवावं आणि शाळेचा लौकिक हाय असा ठेवावा असा आम्ही त्यांनी तहसीलदारांच्या मार्फत विनंती करून हे निवेदन नगराध्यक्षांना त्यांनी कळवून त्यांनी उन्हाळा उद्याला होणारा ठराव त्यांनी थांबावा असे मी त्यांना विनंती करतो. सामाजिक कार्यकर्ते सचिन लोकरे म्हणाले, आज शिक्षणाचे बाजारीकरण झालेले गरीब व वंचित घटकातील मुलांना अन्य शाळेमध्ये शिक्षण घेणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहत आहे. त्यांच्या शिक्षणाचा म्युनिसिपल हायस्कूल हा एकमेव मार्ग आहे. जर शाळेची पटसंख्या व निकाल कमी असेल तर नगरपालिका पदाधिकाऱ्यांनी या संस्थेमध्ये आपली आहे हे समजून विद्यार्थी व शिक्षकाच्या अडचणी दूर करून त्यांच्यावर वेळोवेळी लक्ष ठेवून हायस्कूलच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. निप्पाणी शहरामध्ये उद्या होणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये शहराची ऐतिहासिक वास्तू शिक्षण संस्था असणाऱ्या म्युनिसिपल हायस्कूल या इमारतीचं किंवा संस्थेचं शासनाकडे जे हस्तांतर करण्याचा ठराव निप्पाणी नगरपालिकेने जो अजेंडामध्ये घेतलेला आहे तो ठराव अतिशय चुकीचा असून तो रद्द करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण निप्पाणी शहरवासियांच्या वतीनं म्युनिसिपल हायस्कूलवर आस्था असणाऱ्यांच्या वतीनं आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीनं आज या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत. तेव्हा हा ऐतिहासिक ठिकाणाचं कोणत्याही प्रकारचं हस्तांतरण होणे या वास्तूचा जर मेंटेनन्स निप्पाणी नगरपालिकेकडून होत नसेल तर त्यांनी यासाठी दरवर्षी बजेटमध्ये वेगळ्या प्रकारची तरतूद करावी व जी निप्पाणी शहराच्या आजूबाजू लगतची जी आता गावा निप्पाणी शहरामध्ये आलेल्या आहेत त्या सगळ्यांना घरपट्टी पाणीपाळा चालू करावा व त्यातून वाढणारे उत्पन्न हे म्युनिसिपल हायस्कूलसाठी खर्च करावे यासाठी आमदार खासदार यांना देखील तणाव या वेगळ्या गोष्टी घालून जास्तीत जास्त लवकरात लवकर या वास्तूचा जो यांनी ठराव केलेला आहे तो उद्याच्या बैठकीमध्ये कॅन्सल करावा अशी आम्ही सर्व निप्पाणी शहरवासियांच्या वतीनं नगराध्यक्षांना या ठिकाणी तहसीलदार साहेब यांच्यामार्फत विनंती करतो. म्युनिसिपल हायस्कूलचे माजी विद्यार्थी संजय कांबळे म्हणाले, 100% अनुदान मिळविण्याकरता सर्व नगरसेवकांनी माननीय आमदार व खासदार यांच्या मार्फत प्रयत्न करणे गरजेचे आहे. म्युनिसिपल हायस्कूल नगरपालिकेच्या ताब्यात ठेवून सर्वसामान्य गोरगरीब निप्पाणी व परिसरातील विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असल्याचे सांगितले. शाळेचे हस्तांतर थांबवण्यास प्रयत्न करण्याची विनंती केली.
चार तुकड्या होत्या ए बी सी डी, एका एका तुकडीमध्ये कमीत कमी 65-65 मुलं होती, बसायला जागा नव्हता, गोरगरिबांची शाळा म्हणून मुन्सिपल हायस्कूल हे प्रसिद्ध होतं, गोरगरिबांना तिथं न्याय मिळत होता, आणि त्या शाळेमुळं आज मी या ठिकाणी तापमानानं इथं जगतोय, आणि खरोखर त्या शाळेचं कौतुक करावं तितकं थोडं आहे, आणि म्हणून मी या माजी विद्यार्थी या नात्यानं एक निप्पाणीकरांच्या वतीनं की ह्या ठिकाणी त्या शाळेचं नंदन व्हावं, सगळ्या राजकीय लोकांनी याकडे लक्ष द्यावं ही मी आपल्या या निप्पाणी विभागाच्या वतीनं विनंती करतो. यावेळी उपस्थित आजी माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते तहसीलदार प्रकाश गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी म्युनिसिपल हायस्कूलचे आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.